शिक्रा पक्षी भारतात आढळणाऱ्या सर्वात प्रसिद्ध पक्ष्यांपैकी एक आहे। शिक्रा हा एक शिकारी पक्षी आहे। शिक्रा पक्षी ही गरुड पक्षाची एक प्रजाती मानली जाते। हा पक्षी शौर्याचे प्रतीकही मानला जातो। शिक्रा हा आकाराने साधारण कबूतरा एवढा व लांब शेपटीचा पक्षी आहे। याचे इंग्रजी व मराठी नाव हे शिक्रा असेच आहे। शिक्रा म्हणजेच शिकारी। उर्दू व पारसी भाषेतून या नावाचा उगम झाला। हा पक्षी मुख्यतः आशिया आणि आफ्रिकेत आढळतो। या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव एक्सिपिटर बडियस आहे। हा पक्षी बहुतेक हवेत प्रदक्षिणा घालून उडत राहतो। शिक्रा पक्षी मुख्यतः जंगलात कधी कधी शेतातही आढळतात। हा मानवी वस्ती तसेच विरळ झाडे झुडुपे असलेल्या भूप्रदेशात आढळणारा शिकारी पक्षी आहे। हा पक्षी फक्त त्याच्या लांब शेपटीने ओळखला जातो। या पक्षाचे पंख लहान आणि गोलाकार आहेत। पाठीवर फिकट राखाडी रंग, शेपटीवर गडद रंगी आडव्या पट्ट्या, पोटावर तांबड्या आडव्या रेषा व लाल डोळे यावरून नराची ओळख पटते। मादीचा व नवतरुण पिल्लांचा रंग हा तपकिरी असून डोळे पिवळे असतात। मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते। त्याचे वजन सुमारे 120 ग्रॅम आणि लांबी सुमारे 25 ते 30 सेंटीमीटर आहे। शिक्रा पक्ष्याला बहुतेक एकटे राहणे आवडते। हा पक्षी लहान पक्षी, लहान सरपटणारे प्राणी, कीटक, सरडे, पाली तसेच इतर पक्ष्यांची अंडी आपल्या अन्नात घेतो। हा शिकारी पक्षी कधी कधी त्याचे पिल्लू देखील खातो। शिक्रा पक्षी फक्त दिवसा सक्रिय असतात आणि रात्रभर आराम करताना आढळले आहेत। हे पक्षी फक्त उंच झाडांवरच घरटी बनवतात। शिक्रा पक्ष्याचा प्रजनन काळ मार्च ते जून हा असतो। मादी शिक्रा पक्षी आपल्या घरट्यात सुमारे 3 ते 5 अंडी घालते। या पक्ष्याचे आयुष्य सुमारे 6 ते 8 वर्षे आहे। असा हा शिक्रा पक्षी।